बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती निमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने लाखो रुपये खर्च करून अनेक कार्यक्रम घेण्यात आले. मात्र या कार्यक्रमाकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरवल्याने वक्त्यांना आपले मत बोटावर मोजणे इतक्या विद्यार्थ्यांसमोरच मांडावे लागले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर जयंती रौप्य महोत्सवानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात मोठमोठे कार्यक्रम घेण्यात आले आहेत. मात्र लाखो रुपये खर्च करून विद्यापीठाच्या प्रशासनानं आयोजित केलेल्या या समारंभाकडे विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी पाठ फिरवली. त्यामुळे आलेल्या विचारवंत आणि वक्त्यांना नाईलाजानं बोटावर मोजणे इतक्या श्रोतांसमोर आपली मतं मांडून समाधान व्यक्त करावं लागलं. तसेच विद्यापीठातील नाट्यगृहात घेण्यात आलेले हे सर्व कार्यक्रम 2 ते 3 तास उशिरा झाल्यानं मोठ्या प्रमाणावर विजेचं अपव्यय झाले असल्याचं दिसून आलं. तर दुसरीकडे प्रशासनाच्या नियोजनाचा अभाव असल्यानं हा कार्यक्रम पाहिजे तसा झाला नसल्याचं मत काही संघटनेच्या वतीनं नोंदवण्यात आलं. आज पाहिलं आपण की विद्यापीठाच्या ऑडिटोरियममध्ये अतिशय नगण्य संख्या होती. म्हणजे जगभरामध्ये एवढ्या प्रचंड मोठ्या प्रमाणात जयंती साजरी होत असताना ज्या विद्यापीठाचं नाव बाबासाहेब आंबेडकर आहे त्याच विद्यापीठामध्ये बाबासाहेबाच्या नावाची जयंती साजरी होत असताना विद्यार्थी हे मला तर वाटतं की नसावेतच. कारण की जर पाहिलं तर कालच्या कार्यक्रमामध्ये अक्षरशः त्यांनी कर्मचाऱ्यांना बोलवून घेतलं. मग अशी एवढी वाईट परिस्थिती का व्हावी? कारण की बाबासाहेबाचं एक नाव असा म्हणजे श्वास इथल्या विद्यार्थ्यांचा आहे, पण त्याच लोकांना ज्यांच्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला गेला तेच विद्यार्थी नाहीत. या पाठीमागं प्रशासनाची भूमिका, विद्यापीठ प्रशासनाची भूमिका पूर्णपणे चुकलेली आहे. कारण की एका बाजूला परीक्षा चालू आहेत आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही कार्यक्रम घेत आहे. मग हा नियोजनाचा भाग जो होता ते विद्यापीठाने याच्यामध्ये पूर्ण म्हणजे असफल ठरलेला आहे. दुसरी गोष्ट, या इथले जे प्राध्यापक आहेत या प्राध्यापकांची एका बाजूला मीटिंग चालू आहे म्हणजे इथल्याच युनिव्हर्सिटीचा एक भाग म्हणून, आणि दुसऱ्या बाजूला त्याच टायमाला तिथं तुम्ही कार्यक्रम घेत आहे. मग नेमका प्रश्न हा पडतो की विद्यापीठाने फक्त जगाला दाखवण्यासाठी कार्यक्रम आयोजित केला का इथल्या लोकांसाठी आयोजित केला? तर मला असं वाटतं की इथलं प्रशासन पूर्णपणे म्हणजे चुकीच्या पद्धतीनं हा कार्यक्रम आयोजित करते. इथे प्रसिद्धी माध्यम जे होते ते अतिशय त्यांनी प्रसिद्धीमध्ये मागे पडलेले आहेत. त्याच्यानंतर इथले विद्यार्थ्यापर्यंत जो पोहोचायला पाहिजे होता मॅसेज तोही गेला नाही, आणि जे ज्या विद्यार्थ्यांना इथलं घ्यायचं होतं त्यांची परीक्षा असल्यामुळे किंवा प्रशासनानंच त्या ठेवल्यामुळं ते विद्यार्थ्याही त्याचा लाभ घेता आला नाही. आणि मला वाटतं की हा कार्यक्रम मला वाटतं प्रशासनाचा पूर्णपणे त्याला काय म्हणता येईल तो म्हणजे अयशस्वी आहे असं म्हणायला काय वाव आहे. कारण की विद्यार्थीच नाही त्या ठिकाणी, फक्त हाताच्या मोजावर म्हणण्यासारखे मित्र आकडाही सांगेन की 70 किंवा 80 पटी जास्तच नाहीत. जे काही आहेत ते कर्मचारी आहेत, विद्यार्थी अतिशय कमी आहेत. आम्ही त्या कार्यक्रमामध्ये आत्ता जस्ट तिथूनच आलेलो आहेत आणि आम्ही एक दोन कार्यक्रम बघितले, पण तिथं आमचे कोणतेच मित्र नाहीत. कारण की त्यांच्या पाठीमागं सगळ्या परीक्षा आहे. विद्यापीठामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 125 जयंती जो जगभरात चांगली सुरू आहे, युनोमध्ये घेऊ लागलेले. पण विद्यापीठानं जे लाखो रुपयाची उधळपट्टी केली प्रोग्रामवर आणि येणाऱ्या वक्त्यांवरसुद्धा, पण त्यांचं नियोजन अभावी तिथं लोकसंख्या जर बघितली आपण तर 60-70 म्हणजे 1000-1200 हॉल असताना तिथं 60-70 लोकसंख्या असेल तर खरं याच्यापेक्षा दुर्दैवाची गोष्ट नाही. विद्यापीठाने आणि DSWने तिथल्या प्रशासनाने त्यांनी नियोजन करायला पाहिजे होतं, त्याची कॅम्पनिंग चांगली करायला पाहिजे होती. आज जर तुम्हाला 1 महिना अगोदर जर 14 एप्रिलचा कार्यक्रम घ्यायचा असेल तर 1 महिना अगोदर त्यांनी मॅनेजमेंट करायला पाहिजे होतं. पत्रिका वेळेवर, एक विशेष असं झालं की उद्याचा प्रोग्राम तर त्यांनी आज 1 दिवस अगोदर पत्रिका काढलेल्या आहेत आणि ती पत्रिका ज्यांच्याकडे पोहोचल्या जोपर्यंत पोहोचतील तोपर्यंत एक प्रोग्राम होऊन गेलेला होता. म्हणून आणि विद्यार्थ्यांवर खरं तर सांगावं की विद्यार्थ्यांनी त्याच्या विरोधात पाठ फिरवलेली आहे. कारण की आपण बघितलं विद्यापीठाचं वातावरण कसं आहे, विद्यार्थ्यांच्याच विरोधात प्रशासन आहे की अशी एक भूमिका दिसते. म्हणून विद्यार्थ्यांनी विचार केला असेल की या विद्यापीठामधले विद्यार्थ्यासाठी कार्यक्रम आहे की फक्त प्रमुख पाहुण्यांसाठी आहे. मी तरी असं म्हणतो की DSWची याच्यात फार मोठी चुकी आहे आणि प्रशासनाची DSWचं म्हणता येणार नाही. कारण की प्रशासनही त्याला तेवढंच जबाबदार आहे. DSWने त्याची कॅम्पनिंग चांगली करायला पाहिजे होती, विद्यार्थ्यांना त्यांचं मत घेऊन आणि विद्यार्थ्यांना समजावून सांगून. कारण की 125 जयंती आहे बाबासाहेबाची, 125 जयंती आहे, आपण एक थाटामाटात साजरी झाली पाहिजे. दरवर्षी होते, यावर्षी विशेष प्रोग्राम म्हणजे युनोमध्ये होत आहे. परीक्षा आणि कार्यक्रम एकत्र आल्यानं कार्यक्रमाची प्रसिद्धी योग्य वेळी करण्यात आली नसल्याचं मत प्रशासनाच्या वतीनं कार्यक्रमाचे समन्वयक डॉक्टर उत्तम अंबोरे यांनी व्यक्त केलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वतीनं बाबासाहेब आंबेडकर जन्म शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष आपण साजरं करत आहोत. दिनांक 11 एप्रिल म्हणजे महात्मा फुलेंची जयंती ते 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती, या 3 दिवस आपण विविध प्रकारचे कार्यक्रम घेतले. महाराष्ट्रातील ख्यातनाम विचारवंत लेखक संपादक आणि विविध कलावंतांना आपण त्या ठिकाणी निमंत्रित केले. याच्यामध्ये प्रामुख्याने व्याख्यानं सकाळी आणि सायंकाळी हा याच्यावर काय म्हणतात त्याला थोडं एडिट करा संगीतमय आपण असं कार्यक्रम केलेले, सांस्कृतिक कार्यक्रम केलेले.
व्याख्यानांसाठी अपेक्षित जी काही आम्हाला श्रोत्यांची गरज होती का तशी आम्हाला उपस्थित जाणवली. याच्यामागे कारण असं की विद्यापीठामध्ये एकतर परीक्षेचं वातावरण आहे, विद्यार्थ्याचे टेस्ट आहे, ट्युटोरियल्स आहे, त्यानंतर विविध प्रकारच्या होम एक्झाम आहेत, त्याच्यामध्ये विद्यार्थी बिझी आहेत आणि त्या परीक्षा घेण्यासाठी आमचा स्टाफ जो आहे प्राध्यापक वर्ग आहे तो त्याच्यामध्ये बिझी आहे. त्यामुळं बहुतेकदा काय जरी कार्यक्रमाला जी अपेक्षित उपस्थिती होती ती आम्हाला लाभली नाही असं आम्हाला वाटतं. पण तरीसुद्धा जे काही श्रोते होते ते अतिशय जाणकार होते आणि अतिशय मन लावून ते सगळे कार्यक्रम ऐकायचे आणि त्याचा अतिशय चांगल्या प्रकारचा फीडबॅक आम्हाला प्राप्त झालेला आहे. त्यामुळं मला असं वाटतं की ठीक आहे बाबा गर्दी नाही, परंतु दर्दी लोकांची आम्हाला चांगली उपस्थिती होती आणि त्यांनी खूप चांगली आम्हाला दाद दिली. म्हणजे वक्त्यांच्या चांगल्या भाषणांना टाळ्या वाजून दाद देणे किंवा त्याची वाहवा करणे किंवा उभं राहून त्यांना दाद देणे हे जे काही घडलं आपल्याकडं ते मला वाटतं युनिक आहे. आणि म्हणून या निमित्ताने जे काही कार्यक्रम आहेत ते एकूण बाबासाहेब आंबेडकरांचे विचार हे जनसामान्यापर्यंत जावे, विद्यार्थ्यांपर्यंत जावे, हा याच्यामागचा उद्देश होता.